नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कपाशी पिकामध्ये नत्र खताचा युरियाचा जास्त वापर करत असाल तर सावधान। बरेच शेतकरी या ठिकाणी आपल्या कपाशी पिकामध्ये पहिला डोस किंवा दुसरा डोस किंवा तिसरा डोस देत असाल। कोणचा दुसरा झाला असेल किंवा कोणाचा तिसरा चालू असेल तर कोणाचा दुसरा चालू असेल, जर तुम्ही तुमच्या कपाशी पिकामध्ये नत्र खताचा म्हणजे युरियाचा जास्त वापर करत असाल तर या ठिकाणी तुमचं कपाशीचं पिकाची शाकीय वाढ होऊन त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण जास्त होऊन आपलं जे पातेगळ किंवा फुलगळ असते या फुलगळीला आपल्याला सामोरं जावं लागतं। तर या ठिकाणी माझी शेतकरी वर्गांना या ठिकाणी एक सल्ला असेल की त्यांनी आपल्या कपाशी पिकावरील नत्र खताची मात्रा कमी करायची आहे। तर नत्र खताची मात्रा जास्त होण्याची कारणं काय आहे? तर बरेच शेतकरी काय करतात की आपली जे कपाशीचं जे पीक आहे ते कपाशी पिकाला जेव्हा पहिला दुसरा किंवा तिसरा डोस देत असाल तर त्या डोसमध्ये प्रत्येक डोसमध्ये विर्याचा वापर करतात। तर विर्याचा वापर करणं योग्य आहे, पण केव्हा? जर तुम्ही फक्त एकेरी खताचा वापर करत असाल। जर तुम्हाला एकेरी खतं, संयुक्त खतं, मिश्र खतं माहीत नसेल तर त्या व्हिडिओची लिंकवरती आय बटनावर देतो, ती व्हिडिओ तुम्ही पाहून घ्या। जर तुम्ही एकेरी खताचा वापर करत असाल तरच तुम्हाला त्यामध्ये युरियाचं प्रमाण घ्यायचं आहे। जर तुम्ही मिश्र आणि संयुक्त खत वापरत असाल तुमच्या खत देण्यासाठी तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचं युरिया म्हणजे नत्रयुक्त खत त्याच्यामध्ये अतिरिक्त टाकायची गरज नसते, कारण ऑलरेडी आता 20-20, 10-26, 26-12, 32-16, 18-46 म्हणजे DAP 15-15, 15-18, 18-18, 10 हे जे खत आहे याच्यामध्ये ऑलरेडीच ते नत्राचं प्रमाण आहे ते भरपूर असतं। जर तुम्ही असे मिश्र किंवा संयुक्त खत वापरून जर तुम्ही तुमच्या कपाशी पिकाला खत देत असाल तर तुम्हाला कोणत्याही अतिरिक्त नत्र खताची गरज पडत नाही। आशा करतो की व्हिडिओ तुम्हाला युजफुल झाला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं बोंद्रे ॲग्रीटेक हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।